लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने नेमका काय स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल माहिती. सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जे आता हे एक संकट उभं राहिलेलं आहे देशावरती, संपूर्ण आपत्ती उभी राहिलेली आहे, त्या हिंदुस्थानवरती आलेल्या आपत्तीचं निवारण करण्याकरता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सुरक्षित रक्तदान शिबिर करण्याचा मानस सुरू केलेला आहे. आणि या 23 तारखेपासून या रक्तदान शिबिराला सुरुवात होत आहे. तब्बल 10 दिवस हे रक्तदान शिबिर लालबागचा राजा वेलफेअर सेंटरमध्ये चालणार आहे. 9 ते 5 अतिशय सुरक्षितरित्या हे रक्तदान शिबिर पार पाडणार आहे. महाराष्ट्र राज्याची राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्या संपूर्ण नियमावलीला सोबत घेऊन, त्यांची संपूर्ण परवानगी घेऊन हे रक्तदान शिबिर या ठिकाणी पार पाडणार आहे. कुठेही गॅदर न करता अतिशय सुरक्षित या पद्धतीने महाराष्ट्र राज्यातील जे दुसरे रुग्ण आहेत, अनेक रुग्णालयांमध्ये जे आपले नित्यनियमाने उपचार घेत आहेत, अनेक त्यांच्या शस्त्रक्रिया अडकलेल्या आहेत रक्ताअभावी, अशा लोकांना रक्तदान म्हणजे रक्त मिळायला पाहिजे यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात आवाहन केलेलं आहे. आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून एक सामाजिक संस्था लालबागचा राजा तब्बल 10 दिवस हे रक्तदान शिबिर अतिशय योग्य पद्धतीने कोरोना या विषाणूशी लढत असताना हे युद्ध जिंकण्याकरता अतिशय चांगल्या पद्धतीचं हे रक्तदान शिबिर सुरक्षितरित्या या ठिकाणी आम्ही राबवणार आहोत.